बहुचर्चित आयपीएल अर्थात रोटरी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा रसायनी येथील NISM क्रिकेट मैदानात शुक्रवारपासून रविवारपर्यंत सुरू राहणार असून या स्पर्धेचा फायनल 12 ते 13 नोव्हेंबरमध्ये खेळवली जाणार आहे. या रोटरी प्रीमियर लीगच्या पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. या स्पर्धेत 6 संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या शुभारंभावेळी गणेश कडू, सुमित झुंजारराव, डॉक्टर दिवेकर, लक्ष्मण पाटील, पंकज पाटील, अप्पा स्वामी, प्रीतम खैया, विक्रम खैया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यासाठी जेव्हा आपण मेहनत करणार आहे असे सर्व या प्रीमियर लीगचे सर्व महत्वाचे असे सहकारी माननीय गणेश कडूजी, त्याचबरोबर सुमित झुंजारराव, विक्रम कैया, त्याचबरोबर पंकज पाटील, इथे दर्शनजी, सर्व त्यांचे सहकारी आणि सर्वजण आज या इथे उपस्थित आहेत. म्हणजे चांगल्या वातावरणामध्ये इथे उद्घाटन होत आहे. रोटरी प्रीमियर लीग हे एक सध्या क्रिकेटमध्ये पनवेलच्या क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाचं असं नाव ज्या करंडकाचं झालेलं आहे असं रोटरी प्रीमियर लीग अतिशय चांगल्या वातावरणामध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नीटनेटकं असं आयोजन असं या करंडकाचं सध्या इथे नेहमीच सध्या इथे उल्लेख करावा अशा प्रकारचं हे आयोजन असतं. आणि खरोखर कौतुकास्पद आहे या प्रीमियर लीगचा या इथे एक भाग होणं हे सांगता एक सध्या इथे जर आम्हाला सध्या जर या इथे आम्हाला जर त्याच्यासाठी सध्या आम्हाला जर संधी भेटत असेल तर त्यासाठी मी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि त्याचबरोबर माननीय गणेश कडूजी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी या इथे आभार व्यक्त करेन की TIPL ला त्यांच्यामुळे या करंडकाचा एक सध्या इथे भाग होण्याची संधी भेटलेली आहे. अशाच प्रकारे चांगले इथे सामने होत राहावेत